श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये आज पुष्टीपती विनायक जन्मोत्सव हा साजरा होतो आहे. गणपत्य संप्रदायानुसार भगवान विनायक हा गणपती बाप्पांचा अवतार शिवपार्वतीच्या घरी झाला आणि देवी पुष्टी भगवान विष्णू लक्ष्मींच्या घरी ही पुत्री रूपात जन्माला आली आणि या दोघांचं विवाह झाला. त्या निमित्ताने गणपती बाप्पांना पुष्टीपती विनायक असं नामकरण हे झालं. या दृष्टिकोनातनं हा पुष्टीपती विनायक जन्मोत्सव साजरा करण्याची पद्धत ही गणपत्य संप्रदायामध्ये आहे. आणि आत्ता ह्या निमित्ताने मंदिरामध्ये पहाटे ब्रह्मणस्पती सुक्ताभिषेक झाला आणि आता या ठिकाणी स्वराभिषेक हा संपन्न झाला. व्हायोलिन वादन या ठिकाणी झालं. पद्मश्री डॉक्टर संगीता शंकर, रागिनी शंकर आणि नंदिता शंकर यांनी हा स्वराभिषेक सादर केला. मंदिरामध्ये गणेशागाचं देखील प्रयोजन केलं आहे. आणि सगळ्यात वैशिष्ट्य म्हणजे आज 11,000 शहाळ्यांचा महानैवेद्य हा गणरायांसर्वे अर्पण केलेला आहे. ह्या मागची भावना भूमिका हीच आहे की पुढचा काळ हा पर्जन्याचा आहे आणि भरपूर पर्जन्य पाऊस हा पडो आणि आमचा बळीराजा हा सुखावून जावो. या दृष्टिकोनातनं समस्त भक्तांच्या वतीने गणपती बाप्पांना 11,000 हा शहाळ्यांचा महानैवेद्य अर्पण करून प्रार्थना करण्यात आलेली आहे. आणि हे शहाळे हे उद्या आपण ससून हॉस्पिटलमधील पेशंट्सला हे आणि गणेश भक्तांना वितरित करणार आहोत प्रसाद म्हणून. गणेश भक्तांनी बाप्पांच्या महादर्शनाचा जरूर लाभ घ्यावा. धन्यवाद.